नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोना विरोधाच्या लढाईत जनतेनं आपलं समर्थन नोंदवलंय। रविवार दिवसभर घरामध्ये थांबून आणि नंतर थाळीनाद करून जे सरकारनं सांगितलं ते लोकांनी करून दाखवलं। पण हे करताना काही ठिकाणी शिस्तीची लक्ष्मण रेषा सुद्धा ओलांडली गेली। मालेगावात जनता कर्फ्यू सर्रास उल्लंघन करताना पाहायला गेला। मुंबईमधल्या नागपाड्यात सुरू असलेलं CAA विरोधकांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे। अशा घटनांमुळे सरकारनं आता संचारबंदीचा बडगा उगारलाय। थोड्याफार प्रमाणामध्ये महाराष्ट्रात टप्प्याटप्प्यानं हीच स्थिती निर्माण होईल अशी शंका व्यक्त केली जाते। त्यामुळे टाळेबंदीचा हा फास अधिकाधिक घट्ट होईल किंबहुना तो अधिक वेगानं घट्ट व्हायला हवाच असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। संसर्गजन्य रोग टाळण्याच्यासाठी मानवाचा एक दुसऱ्याशी येणारा हर प्रकारचा संपर्क तोडणं हा महत्त्वाचा उपाय अंमलात आणण्याच्यासाठी सरकार हर तऱ्हेनं प्रयत्न करत आहे। या दरम्यान जनतेवर येणाऱ्या निर्बंधांचा मानसिक परिणाम सखोल आणि दीर्घकाळ असेल। या परिस्थितीला सामोरं कसं जायचं, मानसिक ताण तणावांचा मुकाबला कसा करायचा, सरकारी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सरकारचं आणि त्याच निमित्तानं इतर कोणाचंही होणारं राजकारण कसं टाळायचं, ग्रामीण शहरी आरोग्य व्यवस्था सक्षम कशी करायची, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा। जनता कर्फ्यूच्या नंतर खरी परीक्षा। आजच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत, परिचय आपल्याला त्यांचा करून देतो। आपल्या सोबत आहेत मनीषा कायंदे, प्रवक्ता शिवसेना, महेश तपासे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, गणेश हाके, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे। या चर्चेची सुरुवात कुठल्याही राजकीय मुद्द्यावर करण्याऐवजी मी तात्काळ आणि थेट डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्यापर्यंत पोहोचतो। डॉक्टर बर्वे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। मला थेट आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीचे निर्बंध लागू होत आहेत ते पाहता क्षणाक्षणाला माणसाचं मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल असंच दिसतंय आणि परिणामी तो एका विशिष्ट मर्यादित जागेमध्येच आपलं संचार स्वातंत्र्य बाळगेल। थोडक्यात काय, त्याला घरातच बसावं लागणार आहे आणि अशामुळे माणसाच्या मनावर काय परिणाम होतील, त्या नकारात्मक भावनांचा सामना त्यांनी कसा करायचा आहे। खरं म्हणजे आजच्या या जनता कर्फ्यू बद्दल दोन शब्द मी आधी सांगतो आणि मग जे आपल्याला तुमचा प्रश्न आहे त्याच्याशी मी जोडून घेतो। जनता कर्फ्यूला आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा, म्हणजे आपण प्रिलिमच्या परीक्षेमध्ये पास झालो पण पास होता होता ज्या लोकांनी कर्फ्यू तोडून बाहेर घंटानाद केला किंवा थाळीनाद केला ते खरोखर चुकीचं होतं, त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीचं गांभीर्य अजून जाणून घेतलं आहे असं वाटत नाही। जी गोष्ट त्या मानाने सोपी होती, घरात बसून राहायचं, ती केली, परंतु त्याचा जल्लोष करण्याची काहीही गरज नव्हती। त्यामुळे याबाबतीत अधिक आपण जबाबदारीने, समाजाने आणि पुढाऱ्याने पण अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे असं मला वाटतं। हा पहिला मुद्दा आणि याच्याशीच कनेक्टेड आहे तो असा की आपण घरात राहत असताना आपण किती जबाबदारीने वागतो हे पण महत्वाचं आहे। याचं कारण असं आहे की अनेक आत्ता जी माणसं घरी राहत आहेत किंवा ज्यांना घरच नाही अशी काही माणसं आहेत की जी आपण परत काल आपण म्हटलं त्याप्रमाणे गावाला गेलेली आहेत, असे इतके विभिन्न प्रकारचे आपल्याकडे मंडळी आहेत की प्रत्येकाने यावेळेला त्या रोगाचा अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि गंभीरपणे विचार करत असताना आपण स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे याचा विचार केला पाहिजे। आता घरी राहत असताना खरं म्हणजे माझ्यासारखा व्यावसायिक पण आहे तो अनेक वर्षांनी असा घरी राहतो आहे,
तर खरं म्हणजे आपली जी काही बाकी राहिलेली कामं असतात ती आपण करत असतो. मी तर 2-3 दिवस चांगली झोप काढली, कारण नेहमी मला चांगली झोप मिळते असं नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपण या काही गोष्टी करत असतो, पण संयम बाळगणं खरंच गरजेचं आहे, कारण आपल्याला काही गोष्टींचा तुटवडा लगेच भासू शकतो. त्यामुळे घरात असताना आपण घरातल्या मंडळींशी चांगलं सौहार्दाने वागावं, घरातली भांडणं आपण आता सुरू करू नये. अगदी फार बरं झालं, फार बरं झालं डॉक्टर बर्वे. आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आला, त्याच्यात एक छोटस इनपुट जोडतो. ते असं झालंय की गेल्या काही दिवसांपासून मुलांना शाळांच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे मुलं घरात आहेत. मुलांना इतका काळ एकतर घरात राहायची सवय राहिलेली नाही, त्यात ते ज्या काळात घरात आहेत त्या काळामध्ये त्यांचा स्वाभाविक संघर्ष हट्ट पालकांशी सुरू झालेला आहे, आणि त्याला सगळ्यात जास्त घरातली महिला बळी पडतीय. घरात कर्ता पुरुषही असतो, आणि आजच्या काळामध्ये जेव्हा कर्ती महिला सुद्धा प्रत्येक घरात दिसायला लागलेली आहे जवळपास, अशा वेळेला महानगरांमधली कर्ती महिला, कर्ता पुरुष आणि त्यात त्यांची मुलं बाळही घरात आहेत, डोक्याला डोकी भिडतायत, तणावाचे अनेक प्रसंग निर्माण होत आहेत. हे सगळे तणावाचे प्रसंग कसे टाळता येतील, कारण यानंतर येणारे निर्बंध अधिक कडक असणार आहेत, अधिक कठोर असणार आहेत. होय होय, मला असं वाटतं की हा एक आपण जशी एक संकटात संधी शोधतो त्याप्रमाणे आपण थोडा विचार केला पाहिजे की आपल्याला जर घरी राहायला मिळत असेल, परत संसारामध्ये आपल्याला जर संसारामध्ये ऐसा पुला उग्याचं भटकत राहू नको असं जे अनंत फंदींचा फटका आहे, त्याप्रमाणे जर आपण घरात राहिलो आणि जर एकमेकांचे चांगले संवाद केले. खरं म्हणजे या दिवसात परीक्षा संपल्यानंतर दरवर्षी तशी परिस्थिती येत असते, फक्त आपल्याला बाहेर जायला मिळणार नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. पण घरामध्ये कितीतरी बैठे खेळ असतात, कितीतरी गोष्टी आपण करू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, टेलिव्हिजन बघू शकतो, आणखीन काही बघू शकत असतो. परंतु या सगळ्यामध्ये एक नकारात्मक भावना येणं तसं स्वाभाविक असलं तरी ते येता कामा नये. मला असं वाटतं की यावेळेला आपण शरीराची तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी 3 गोष्टी खूप करणं महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपला, आपण घरी राहत असल्यामुळे आपला व्यायाम जवळजवळ शून्यावर आलेला असतो. आपण काही ना काही निमित्ताने कामाला जात असताना थोडं तरी आपलं चालणं होतं, तर आपण घरात असताना भरपूर व्यायाम केला पाहिजे. घरगुती बैठे व्यायाम तरी आपण घरगुती व्यायाम तरी आपण केले पाहिजेत, किंवा जिम्स पण आता बंद आहेत, त्यामुळे तसे व्यायाम न करता आपण घरातले व्यायाम करायला अगदी काहीही हरकत नाही. ज्यांच्याकडे ट्रेडमिल असेल त्यांनी ती वापरावी, सायकल वापरावी, काहीतरी ऍक्टिव्हिटी शरीराच्या मध्ये आपल्याला असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरात असल्यानंतर सारखी खाखा सुटते, काहीतरी आपल्याला खावंसं वाटतं, चमचमीत खावंसं वाटतं. पुरुष घरात ऑर्डर करतो की आता भजी तळ, अमुक कर, तमुक कर, त्याच्याऐवजी आपण चांगलं न्यूट्रिशियस फूड घेतलं पाहिजे. आणि जर आपल्याला उद्या असाही प्रसंग आला, तर आपल्याला जर बाहेरनं काही आणता येत नसेल, तर आपण स्वतःवरती चांगला ताबा ठेवून तरी सुद्धा चांगल्या प्रकारचं अन्न आपल्याला खाता येईल की नाही याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. अगदी मला जास्त प्रश्न वाटतो प्रसाद या गोष्टींचा, की ज्यांची घरं लहान आहेत बरोबर त्यांना हे प्रश्न तर खूपच भेडसावणार आहेत. याचं कारण असं की सततच एकमेकांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. म्हणून याच्यावरती एक अत्यंत महत्त्वाचा तिसरा उपाय आहे, तो म्हणजे आपण कशा प्रकारे ध्यानधारणेचा उपयोग करू शकतो, माइंडफुल मेडिटेशन करू शकतो आणि आपलं मन शांत आणि स्थिर ठेवू शकतो. याचे 2 वेळ असला तर मी सांगतो, नाहीतर पुढच्या मुद्द्यावर तुम्हाला मी त्या संदर्भातली माहिती आपल्याकडून घेतोच. दरम्यान इतरही आपल्या सोबत मान्यवर आहेत, त्यांची पण या चर्चेतली सहभागाची भूमिका नोंदवून घेऊयात. आपल्या सोबत मनीषा कायंदे आहेत. मनीषा कायंदे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय फोनवरून? हो येतोय. अगदी, आपल्याला डॉक्टर बर्वे काय म्हणाले ते ऐकलंच असेल. मी या चर्चेमध्ये आत्ताच्या घडीला एक महिला या नात्यानं तुम्हाला प्रश्न विचारतो. पक्षाची भूमिका आपण पूर्णपणे बाजूला ठेवून देऊ. बऱ्याच घरांमध्ये पुरुषांनी ऑर्डर देणं सुरू झालंय, मुलांचे लाड आणि हट्ट सुरू झालेले आहेत, आणि बऱ्यापैकी महिला तणावात आहेत घरातल्या. मी वैयक्तिकरित्या हे सांगेन की मी माझ्या घरात तरी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की घरात 2 वेळेला अन्न शिजेल, बाकीच्या वेळेला स्वयंपाकघर बंद करा, जेणेकरून त्या महिलेला स्वयंपाकघरातच पूर्ण वेळ अडकून राहावं लागणार नाही. तुम्ही महिलांना काय सल्ला द्याल? खरं तर उद्यापासून खरंच परीक्षा आहे, ती किंबहुना आजपासूनच सुरू झालेली आहे, कारण आज जनता कर्फ्यू असल्यामुळे घरातल्या ज्या बाहेरून आपल्याकडे काम करणाऱ्या भगिनी येतात, स्वयंपाकिणी असतील किंवा धुणं भांडी करणारे असतील, त्या कोणीच कोणाच्या घरी गेलेल्या नाहीये.
आणि त्यामुळे आणि महिलांना आता या कामाची सवय काही प्रमाणात तर कमी झालेली आहे. म्हणजे फारसं फार एखाद्या वेळेला भांडी विसरणं, आता ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे ते मशीन लावणं, परंतु हे सगळीच कामं आता आपल्याला उद्यापासून म्हणजे माझ्या सकट काम करायला लागणार आहेत. कारण अनेक महिला या ट्रेननी येतात आणि आता उद्यापासून ट्रेन बंद आहे. तर या सगळ्या परिस्थितीशी निश्चितच घरच्यांनी समजून घ्यायला पाहिजे की कामं वाटून घेतली पाहिजे. आणि आता ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे, त्याच्यामुळे एकमेकांशी भांडण्यापेक्षा जबाबदारीचं वाटप आणि समजुतीने करणं. कारण तुम्ही बाहेर गेला नाही तर तुम्ही आजारीच पडणार नाही आहात. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ताणतणाव तो सगळा बंद झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मनुष्य प्राणी हा खूप अडॅप्टिव्ह आहे आणि लवकरच या परिस्थितीशी तो अडॅप्ट करेल. अगदी राहिला प्रश्न मुलांचा, कारण मुलं विविध वयातली आहेत. आता जी अगदी 2-3 वर्षाची मुलं आहेत तर त्यांना खाली फिरवायला न्यावं लागतं किंवा बाहेर न्यावं लागतं थोडस. तर ठीक आहे, बिल्डिंग मधल्या बिल्डिंग मध्ये खाली उतरली पण बाहेर जाता येत नाही. आता जी काही ऍक्टिव्हिटीज करणारी मुलं आहेत तर त्यांना बाहेर न जाता काय करावं, आता हे प्रत्येकाला स्वतः संशोधन करावं लागणार आहे. आणि महिलांसाठी तर निश्चितच चॅलेंजिंग काळ पहिल्यापासूनच राहिला आणि तो चॅलेंज कसा आता कोण स्वीकारतं. आणि मला असं वाटतं घरच्या इतर लोकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे की आपण कसं आपलं आता येणारा पुढचा महिनाभर तरी, कारण 15 एप्रिल पर्यंत आपण ही कमी झालं हा प्रादुर्भाव तर निश्चितच आपला विजय आहे. परंतु हे येणारे 15 दिवस, म्हणजे मी केवळ 31 मार्चच म्हणत नाही, मी तर 15 एप्रिलच सगळं. अगदी अगदी बरोबर आहे. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिलेले आहेत की 31 डिसेंबर जरी वारंवार उल्लेखित होत असला तरी असं समजू नका की 31 डिसेंबरला सगळी परिस्थिती पूर्ववत होणार आहे. 31 डिसेंबरच्या नंतर सुद्धा आपल्याला अशाच 31 मार्च, माफ करा माझ्याकडूनही 31 डिसेंबर निघालं तोंडून, 31 मार्च नंतरही ही परिस्थिती प्रतिबंधात्मक उपाययोजनांची लागू राहू शकते. गणेश हाके यांना माझा आता पुढचा प्रश्न आहे. गणेश हाके, तुम्ही घरामध्ये तुमच्या वर्तनात काय बदल केलेले आहेत आणि घरातला ताणतणाव कमी करण्याच्यासाठी तुम्ही काय करताय? अगदी स्पष्टच विचारायचं तर तुम्ही स्वतः घरातल्या कामकाजात किती स्वतःला गुंगवलंय, त्यानिमित्तानं तणावमुक्तीचा मार्ग घरातल्यांचा आणि स्वतःचा पण शोधला आहे का? निश्चित प्रसाद, काय आहे खरं म्हणजे हे कोणी सांगून वगैरे करावं वगैरे अशा प्रकारचा भाग नाही. की घरातल्या प्रत्येकाला आता घरातल्या आपल्या कामामध्ये गुंतून घेणं म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टीची कामं करणं हे आता म्हणजे गरजेचं आहे. आणि मलाच वाटतं की मीही त्या पद्धतीनं मी घरातल्या सगळ्याच कामामध्ये पूर्णपणे गुंतवून घेऊन सगळ्या पद्धतीचं मी पण स्वतः सहकार्य केलं. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी जो काही आज त्यांनी लॉकडाऊन वगैरे केलेला आहे, जाहीर केला 31 मार्च पर्यंत, खरं म्हणजे अशा पद्धतीचा आदेश काढणं हे सगळं ठीक आहे. पण त्यासाठी ज्या पुढं ज्या या गोष्टीमुळं जे काही प्रश्न निर्माण होणार आहे, ज्या अडचणी निर्माण होणार आहे, त्याबद्दल सुद्धा सरकार म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे. खरं आता लॉकडाऊन मध्ये तुम्ही कुठल्याही म्हणजे एक तर जमावबंदी असणार आहे आणि जमावबंदीमुळे 5 वर्षा आधी बाकीच्या सगळ्याच गोष्टींवरती तुम्ही बंद केलेल्या आहेत. पण ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तू आता मला 31 मार्च, खरं म्हणजे सगळ्यांची परिस्थिती असं घरात इतकी आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच फार मोठी 8-8 महिना 15 सगळं साठवून ठेवण्यासाठी परिस्थिती नाही. बरोबर, काही तर गरीब लोक असे असतात की त्यांना रोज दिवसभर कमावून संध्याकाळी पैसे ते त्याची रोजी मिळाल्यानंतर त्यांना जाऊन माल खरेदी करून ते स्वतःच आपलं कुटुंबनिर्वाह करत. खरं गणेश, आपण असं म्हणत आहात की लोकांना त्यांच्या जीवनावश्यक सेवांना मिळवण्यामध्ये कुठलाही अधिकचा संघर्ष करायला लागू नये. महेश तपासे, आताच्या घडीला ही सेवा अधिक उत्तम पद्धतीनं चालत राहील आणि रोजचा गरजेचा किराणा हवा असेल तर घरात येईल किंवा किमान 3-4 दिवसाचा किराणा लागला तर आणून ठेवता येईल, अशा प्रकारची रचना लागणं खूप गरजेचं आहे. आणि हे केवळ उच्च मध्यम वर्ग मध्यम वर्गाच्या साठी नव्हे तर निम्न मध्यम वर्ग आणि त्यापेक्षाही गरीब माणसासाठी जास्त गरजेचं आहे. याबाबत आपण काय करताय? मला वाटतं कदाचित महेश तपासेंना माझा आवाज ऐकायला जात नाहीये. मनीषा कायंदे, मला हा प्रश्न आपल्याकडे घेऊन यावा लागेल. आपल्याला माझा आवाज ऐकायला आलाय? हो
मी ऐकलं आहे. बरं, मग आपण कृपया या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आता एकतर गोष्ट अतिशय स्पष्ट आहे आणि तो अनुभव आपल्या प्रत्येकाला आलेला आहे की जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडी आहेत. म्हणजे स्वतः मी पण माझ्या आजूबाजूची जी दुकानं आहेत ती पाहिली आहे की आज परफ्यूममुळे सगळं बंद होतं, परंतु काही लोकांनी ज्यांना जसं परवडतंय, कोणाला 8 दिवसाचं परवडतंय, कोणाला 15 दिवसाचं परवडतंय, कोणाला महिनाभराचं परवडतंय, तर ती लोक आणून ठेवतात आहे. मेडिकल दुकानं, केमिस्ट आणि जीवनावश्यक वस्तू हे तर उघडीच आहेत दुकानं. फक्त आता असं आहे की जे रोजंदारीवर आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काळजी करायची गरज आहे. मला याच निमित्तानं मध्ये हस्तक्षेप करावासा वाटतो आणि तो एका कारणासाठी. आपण दोन उदाहरणं डोळ्यासमोर ठेवूयात आणि मला वाटतं की ती एक आत्ताच्या घडीची महत्वाची उदाहरणं आहेत. दिल्लीच्या सरकारनं, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी रेशन दुकानांवर विशिष्ट मर्यादेत मोफत रेशन देण्याचं ठरवलेलं आहे. केरळच्या मधला निर्णयही आपण पाहू शकतो. महाराष्ट्रात काय होणार आहे? नाही, महाराष्ट्रात निश्चितच याबाबत मुख्यमंत्री विचार करत असणार, केलाही असेल किंबहुना. अजून जाहीर झाला नाही, कारण आताच तो आपण कर्फ्यू वगैरे आज इथपर्यंत आपण ह्या पावलं सगळी महत्वाची उचललेली आहेत आणि अनेक जण मला वाटतं काही लोकप्रतिनिधींनी, म्हणजे एक फक्त मला जे उदाहरण दिसलं की एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये काही जी बेघर आहेत किंवा ज्यांना कुठेच काही जेवणाची सोय नाही अशा ठिकाणी त्यांनी 3-4 सेंटर चालू केलेली आहे. आता माझ्या घराच्या बाजूला जिकडे कॅन्सर पेशंट्स येतात, मला आजच कळलं आत्ता थोड्या वेळापूर्वी की त्यांचे जेवणाचे, कारण ह्या संबंध मी राहते तो भाग आहे परळ आणि ज्या ठिकाणी सगळे टाटा मध्ये ट्रीटमेंट घेलेले आहेत, तर निश्चितच आता ह्यांच्या बाबतीत मला, मी पण विचार करते की उद्यापासून. मनीषाजी, याच निमित्तानं तुम्ही बरंचला हा मुद्दा काढलात, तर एक निरीक्षण स्वरूपातली विनंती फक्त इतकीच आहे की एखाद्याला अन्न मिळत नाही म्हणून आपण जर अन्न देण्याच्या साठी केंद्र सुरू करत असू तर त्यातून पुन्हा लोकांच्या सम्मिलीकरणाचा धोका आहे. कृपया तुम्ही या तज्ञांचा सल्ला घ्या, एवढीच विनंती मी करेन. एकनाथ शिंदेही जे करतायत त्यात त्यांनी तज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. मूळ मुद्द्याच्या साठी आता महेश तपासे यांच्याकडे मी परत एकदा जातोय. महेश तपासे, आता माझा आवाज आपल्याला येतोय का? मला येतो तुमचा आवाज. धन्यवाद, धन्यवाद महेशजी. थेट प्रश्न असा आहे, दिल्लीच्या सरकारने रेशन दुकानांवर मर्यादित संख्येचं रेशन मोफत देण्याची घोषणा केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला केरळनेही त्याच संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रात काय होणार आहे? अन्न नागरी पुरवठा सन्माननीय भुजबळ साहेबांचं वक्तव्य आपण पाहिलं नसावं कदाचित. त्यांनी स्पष्टपणे घोषणा केली आहे की नागरिक आता 2 महिन्याचं राशन ते राशनच्या दुकानात घेऊ शकतात. ही त्यांनी आज दुपारी मला केलेली का काल संध्याकाळी केलेली घोषणा आहे. त्याच्यामुळे हा कोरोनाचा संघर्ष समजा आपला महिनाभर गेला का 1.5 महिना लागला आणि 1.25 महिना 1-8 महिन्याचा समजा लॉकडाऊन जर असला तरी कोणालाही उपाशी त्या ठिकाणी झोपावं लागणार नाही, ही दक्षता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असलेले सर्व जे नेते मंडळी आणि मंत्री आहेत विशेष करून भुजबळ साहेब यांनी त्या संदर्भात घेतलेली आहे. अच्छा, पण महेश तपासे त्यांचं वक्तव्य आम्ही ऐकलं होतं. मी हा प्रश्न आपल्याला यासाठी विचारला, दिल्ली आणि केरळात मोफत रेशन देण्याच्या संदर्भातला निर्णय झालाय कारण लोकांचं उत्पन्न, ज्यांचं पोटावर हातावर पोट आहे त्यांचं उत्पन्न थांबलंय. आपल्याला त्या संदर्भात काही करावं असं वाटतंय किंवा तसा काही विचार प्रस्ताव आहे का? असे ही आलेली आपत्ती ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे आणि असल्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये जे जे काही लोकांसाठी करण्यासारखं असेल ते महाराष्ट्र विकास आघाडी करेल. त्याच्यामध्ये विरोधी पक्षालाही सामावून घेऊन कुठेही राजकारण न करता म्हणजे सामंजस्याने लोकांची सेवेसाठी जे काय सरकारकडनं करण्याचं असेल ते आम्ही व्यवस्थित पूर्ण करू. ठीक आहे, धन्यवाद या उत्तराच्या साठी. आता या चर्चेतला एक दुसरा आणि महत्वाचा मुद्दा आपल्याला परत घ्यायचा आहे चर्चेत, तो अर्थातच मानसिक ताणतणावांच्या संदर्भातला आहे. डॉक्टर राजेंद्र बर्वे हे थोड्याच वेळापूर्वी त्या संदर्भातलं मार्गदर्शन करत होते. माणसाच्या पोटाची भूक मिटल्याच्या बरोबरच त्याला त्यानंतर मनाचं स्वास्थ्य टिकवणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. डॉक्टर राजेंद्र बर्वे, आपण ध्यानधारणेच्या संदर्भात सांगत होतात, येत्या काळात जेव्हा माणसं एका विशिष्ट जागी स्थानबद्ध होतील त्यावेळेला ध्यानधारणा त्यांना कशी मदत करू शकेल?
एक मुद्दा छोटासा मुद्दा आधी मांडतो आणि मग या गोष्टीकडे येतो. बरं. आणि त्यातनं पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा कनेक्टेड आहेत. जेव्हा ओव्हर क्राऊडिंग असतं की आपल्याला ट्रेनमध्ये बसमध्ये जिथे जिथे गर्दी जास्त होते तिथे तिथे जास्त भांडणं होत असतात. एका छोट्या घरात जर राहणारी माणसं असतील तर ते सतत त्यांची प्रत्येकाला मिळणारा अवकाश कमी असतो आणि त्या अवकाशामध्ये सतत काहीतरी संक्रमण होत राहतं त्यामुळे भांडणं होत राहतात. त्यामुळे घरातल्या ओव्हर क्राऊडिंगचा पण आपण प्रश्न सोडवला पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी अशी स्पेस आणि असा टाइम मिळाला पाहिजे की जो स्वतःचा असू शकेल त्याला इतर कोणी त्याला डिस्टर्ब करू शकणार नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये मोठ्याने रेडिओ लावणं टेलिव्हिजन जोरात लावणं या सगळ्या गोष्टी बाबतीत पण आपण पथ्य आणि संयम बाळगणं खूप महत्वाचं आहे. परवाच्या पंतप्रधानांच्या बोलण्यामध्ये त्यांनी संयम हा पण शब्द वापरला होता त्यामुळे मला असं वाटतं की हा संयम राखणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काही काळ मला तर असं वाटतं की सातत्याने आपल्यावरती जो माहितीचा एवढा मोठा लोंढा येतो आहे आणि प्रत्येक वेळेला नवीन काही माहिती मिळते तेव्हा आपल्या मनातला तणाव फक्त वाढत असतो आणि हा तणाव इतका वाढत असतो की काही दिवसांनी एक एक्झॉशनची पाळी येईल. मला असं वाटतं की प्रत्येक जण या सायकॉलॉजिकल जी रिॲक्शन्स आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीला या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की आपल्या देशात होणारच नाही आपल्याकडे होणार नाही असं आपण डिनायल स्टेजमध्ये असतो. त्याच्यानंतर सध्या आपण म्हणजे ज्याप्रमाणे एपिडेमिकच्या स्टेजेस असतात तशी माणसाला असा एवढा मोठा धक्का बसल्यानंतर त्यातनं सावरण्याची प्रोसेस कशी असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिलं ते डिनायल असतं त्याच्यानंतर अँझायटी वाटत असते की आपल्याला सतत भीती वाटत असते टेन्शन वाटत असतं तणाव ज्याच्याविषयी आपण आत्ता बोलतो आहोत. तिसरी स्टेज असते ती अँगरची की यातनं काही निर्माण होत नसल्यानंतर आपण लगेच चिडतो रागावतो बरोबर आणि दंगली सुरू होतात आणि मारामारी सुरू होते कुठेही कशी होऊ शकते समाजातलं स्वास्थ्य बिघडल्यामुळे अशा घटना घडू शकत असतात. त्याच्यानंतर अशी एक स्टेज येते की आपण डिप्रेस्ड होतो म्हणजे आपलं सगळं आपण जणू आशा सोडून दिली आहे असं वाटतं. या सगळ्या स्टेजेसमधनं सर्वसामान्य माणसं जात असतात त्यामुळे एकमेकांना सपोर्ट करणं एकमेकांना समजून घेणं हे महत्वाचं आहे. हेल्पलाईनवरती ऑनलाईनवरती सेवा याच तुमच्या महत्वाच्या मुद्द्याला घेऊन आता इतर राजकीय प्रतिनिधींकडे जातो आहे. डॉक्टर राजेंद्र बर्वेंनी अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या चर्चेत एक जो समोर आणला तो असा आहे की लोकांना निराश होऊ देऊ नका क्रमांक एक. क्रमांक दोन, माहितीचा प्रचंड ओघ लोकांपर्यंत पोहोचतो आहे त्यामुळेही येणारं नैराश्य टाळता आलं पाहिजे. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला शिवसेनेच्या प्रवक्ता मनीषा कायंदे यांना आहे. मनीषा कायंदे, आपली रचना मुंबईमध्ये अत्यंत सुव्यवस्थित लागलेली आहे पक्षरचना, त्यामुळे मला आपल्याला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो तो असा की लोकांपर्यंत पोहोचून म्हणजे कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही पण लोकांपर्यंत पोहोचून त्यांना दिलासा दिला जाऊ शकतो असं काही करता येईल का? असं करता येईल. मुळात म्हणजे आता काय होत आहे की लोक बाहेर पडायला घाबरतात आहे किंवा कोणी नवीन माणूस घरी येतोय किंवा कोणी आत येत आहे. आता अनेक सोसायटीज मध्ये सरळ नोटीस लावून टाकले की बाहेरच्यांनी येऊ नये असं पण आहे. परंतु मला हा महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे की लोकांशी संभाषण करणं लोकांशी बोलणं त्यांच्या अडचणी दूर असतील तर मला वाटतं हे आता बऱ्यापैकी लोक एकमेकांशी बोलतात आहे घरात आहेत शेजारी बोलत आहेत किंवा आपल्या सोसायटीमध्ये इमारतीमध्ये ताळींमध्ये बोलतात आहे. आणि याच्यावर तशी गरज पडली की लोकांशी जाऊन संवाद साधणं तर मला वाटतं ती करायला हरकत नाही. परंतु त्यासाठी लोकांना आपण एकीकडे म्हणतोय की तुम्ही घरात थांबा आणि परत तुम्ही एकमेकांकडे जायला सुरू केलं. नाही नाही नाही, लोकांनी जायचं नाही अजिबात. मी तुम्हाला तोही मुद्दा मगाशी चर्चेमध्ये घेतलाच होता. लोकांनी अजिबात एकमेकांकडे जायचं नाहीये पण तज्ज्ञ लोकांनी आपल्याला संवादाच्या माध्यमातून काही करता येईल का हा एक महत्वाचा मुद्दा होता. मी पुढे आता आपल्याला नेतोय मुद्द्याला. गणेश हाके यांना विचारू इच्छितो. गणेश हाके, डॉक्टर राजेंद्र बर्वेंनी एक अतिशय महत्वाचा उल्लेख केला या त्यांच्या विवेचनामध्ये. ते म्हणाले की हेल्पलाईन सुरू करता येतील का आपल्याला आणि त्या फोनवरून हेल्पलाईन सल्ले देणं समुपदेशन करणं लोकांचा राग निवळण्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न करणं असं काही करता येईल का? निवडणुकीच्या काळात बऱ्याचदा अशा गोष्टी होत असतात आणि भारतीय जनता पार्टीला देश पातळीवर अशा प्रकारे कॉल सेंटर चालवल्याचा अनुभव आहे आणि म्हणून मी आता गणेश हाके आपल्याला विचारतोय
त्याच कॉल सेंटरच्या रचनेला आता तुम्ही लागू करू शकता का, हीलिंग अर्थात लोकांना धीर देण्यासाठी? नाही प्रसाद जी, खरं म्हणजे ज्या गोष्टी आपण एखादी युद्धजन्य परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये ज्या उपाययोजना सरकार म्हणून आपण करतो त्या सगळ्या उपाययोजना या परिस्थितीमध्ये करायला पाहिजे. आणीबाणीच्या काळामध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आता एक आणीबाणी सदृश अशा परिस्थिती समजून त्या सगळ्या उपाययोजना आपल्या या लोकांना मदतीच्या दृष्टिकोनातून केल्या पाहिजेत. खरं म्हणजे त्यापेक्षाही भयानक आणि भयंकर अशी परिस्थिती आहे. अनेक गोष्टी आहेत, अडचणी आहेत आणि त्याबरोबर लोकांची मानसिकता सुद्धा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे बनत चाललेली आहे. ती मानसिकता सुद्धा त्याला त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं त्याला आपण कन्सर्ट त्याला हे म्हणतो आपण मार्गदर्शन म्हणा किंवा सल्ला म्हणा, हे अशा सुद्धा स्वरूपाचे सल्ले सोशल मीडिया असतील म्हणा किंवा या मीडियाच्या माध्यमातून म्हणा तुमच्या वेगवेगळ्या याच्यातून देण्याची त्या लोकांना आधार देण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की सरकारनं आज ज्या पद्धतीने घोषणा केली पण त्या उपाययोजना काही फारशा आता दिसत नाही. प्रत्येक जण आता तपासजी बोलले, मनीषा काइंदेजी बोलल्या, आम्ही करू ते करतील, मुख्यमंत्र्यांनी विचार केलेलाच असेल असं नाही. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा जाहीर करता तेव्हा त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन त्या संदर्भातल्या उपाययोजना तुमच्याकडे त्या गोष्टीची तयारी असली पाहिजे. आणि ती तयारी झाल्यानंतर नाहीतर उद्या काय होणार आहे, उद्या तुम्हाला मी सांगितली परिस्थिती हे सगळे लॉकडाऊन अचानकपणे केल्यामुळं उद्या दुधा म्हणजे जे दुधासारख्या गोष्टी आहेत रेशन सारख्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला त्याच्यापेक्षाही सांगितलं की ज्या लोकांकडे ज्यांना रोजच्या रोज दैनंदिन ज्या गोष्टी गरजेच्या गोष्टी आहेत ठीक आहे त्या गोष्टी मिळवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार. या संदर्भातली अपेक्षा ही खर तर गेल्या काही काळापासून सातत्यानं व्यक्त होतेच आहे. गणेश आके, माझा मुद्दा हा समुपदेशन मार्गदर्शन आणि लोकांना धीर देण्याच्या संदर्भातला होता. महेश हाकेंना विचारतो, त्यांच्याकडे याचं काय उत्तर आहे? महेश तपासे, माफ करा, महेश तपासे यांना माझा पुढचा प्रश्न होता. मला वाटतं कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे महेश तपासे यांच्याशी संवाद होत नाहीये. ते फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मात्र कदाचित संपर्क तुटतोय असं दिसतंय. मला हाच मुद्दा घेऊन आता राजेंद्र बर्वेंकडे जायचं. डॉक्टर राजेंद्र बर्वे, हेल्पलाईनच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या वेदनेतून ताणतणावातून कसं बाहेर काढता येईल? हेल्पलाईन हा पर्याय खूप चांगला आहे कारण आता प्रत्यक्ष फोनवरच बोलणं होणारे समोरासमोर समुपदेशन करणं कठीण आहे, त्यामुळे ऑनलाईन किंवा हेल्पलाईनच्या मदतीने आपल्याला करणं शक्य आहे. पण त्याची तातडीने करणं आवश्यक आहे कारण पुढचे महिने 2-3 महिने तरी आपल्याला हा प्रश्न सतत भेडसावत राहणार आहे. आणि लोकांना इन्फॉर्मेशन देण्याबरोबर लोकांना धीर देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण अशा परिस्थितीमध्ये धीर खचल्यानंतर आपोआपच आपली जी प्रतिकार शक्ती असते मानसिक आणि शारीरिक ती पण कमी होत असते. त्यामुळे याचं ट्रेनिंग लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे अजूनही आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं आपल्याकडे आता काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे या गोष्टीची खूप पंचायत होते. आणि मला असं वाटतं की याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर या गोष्टी करणं शक्य आहे. पण हेल्पलाईन आणि ऑनलाईन रिस्पॉन्सेस हे खूप महत्वाचे ठरतात यावेळेला. अगदी. डॉक्टर राजेंद्र बर्वे धन्यवाद या उत्तराच्या साठी. आपण एक चर्चेमध्ये छोटीशी विश्रांती घेतोय, चर्चेत परत येऊ. त्यावेळेला काही राजकीय मुद्दे आहेतच आणि त्याचबरोबर त्या राजकारणाच्या मागची मानसिकता काय याचीही चर्चा आहे. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देशामधली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घ्यावी, त्याचबरोबर या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकजूट व्हावं आणि ही एकजूट रोगाला प्रतिबंधित करण्यासाठी अत्यंत उपयोगी गुणकारी असेल अशा प्रकारचं आवाहन सर्व राजकीय पक्ष करतात.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हे आवाहन केलंय. पण त्यांनी केलेलं हे आवाहन अतिशय स्पष्टपणे सर्व घटकांपर्यंत पोहोचलंय का याची चर्चा करण्याची सुद्धा गरज आहे. जनता कर्फ्यू आज पूर्ण भारतामध्ये पाळला जात असताना त्याच दरम्यान झालेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा आपल्याला नमूद कराव्या लागतील. मालेगाव पूर्व भागामध्ये अजिबात जनता कर्फ्यू पाळला गेला नाही. तिथं स्थानिक नागरिक हे दिवसभरातल्या त्यांच्या कामकाजांच्यासाठी रस्त्यांवर उतरले होते आणि वर्दळसुद्धा कायम होती. दुसऱ्या हाताला मुंबई बाग नावाखाली सुरू झालेलं CAA विरोधकांचं आंदोलन अद्यापही सुरू आहे. गेला आठवडाभर आरोग्यमंत्री राजेश टोपे वारंवार सांगतायत की हे आंदोलन मागे घ्या. ना राजेश टोपेंचं ऐकलं जातंय, ना गृहमंत्र्यांच्याकडून त्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली जाते. आता याची चर्चा करणं गरजेचं आहे. आपल्या सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. आणि आता हा प्रश्न घेऊन मी महेश तपासे यांच्याकडे जातोय. महेश तपासे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय असं मी अपेक्षित करतो. आता मला एका थेट प्रश्नाचं उत्तर द्या. मुंबई बाग हे आंदोलन जमावबंदी सुरू असून सुद्धा मुंबईत का सुरू आहे आजही? वास्तविक कोरोना सारखा एका रोग पूर्ण देशामध्ये जगामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने लोकांनी एकत्र जमू नये वारंवार हे राज्य शासनानी आणि त्याच्या राजकीय पक्षांनी लोकांपर्यंत सांगितलेलं आहे. तरी देखील तिकडची लोकांनी अशा पद्धतीने का एकत्र बोलला हा सर्वात मोठा प्रश्न आज आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. काल देशाच्या पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू घोषणा केल्यानंतर हा जनता कर्फ्यू सुरळीत कसा राज्यामध्ये होईल त्याच्यासाठी राज्य शासनाची यंत्रणा कार्यान्वित होती. आज मुख्यमंत्री महोदयांनी तो कर्फ्यू उद्याची 31 तारखेपर्यंत ह्या मुंबई महानगर प्राधिकरण आणि पुणे प्राधिकरण आणि उर्वरित जो शहरी भाग आहे राज्याचा तिकडे देखील Section 144 लागू केला. याचा अर्थ फार स्पष्ट आहे की कोरोना सारख्या व्हायरसला थांबवण्यासाठी राज्य सरकार जे जे काही करण्याच्या त्याच्या हातामध्ये असेल ते करेल. ज्या ठिकाणी विनंती करून करता येईल ते विनंती करून करेल. ज्या ठिकाणी सरकारचा धाक दाखवून करण्याची आवश्यकता आहे ते देखील केलं जाईल असं मला वाटतं. कारण आपण बघितलं जनता कर्फ्यूच्या नंतरच्या काळात 5 वाजता काही लोक विशेष करून उत्तरेकडे आणि मालेगावमध्ये देखील आपल्याकडची लोक रस्त्यावर उतरली. कोणी थाळीनाद वाचवून होता, काही लोकांनी मोटरसायकल रॅली काढल्या, काही लोकांनी जयघोष केला. वास्तविक जो पर्पज होता तो पर्पज पुरा डिफीट होतो. ह्या कोरोना व्हायरसच्या संदर्भात लढाईमध्ये आयसोलेशन करणं, स्वतःला बाजूला ठेवणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि तो जर उद्दिष्ट होत नसेल तर मला वाटतं त्याला काही अर्थ नाही. बरोबर आहे. मला या निमित्ताने मग एक छोटा प्रश्न हा आणखीन महेशजी विचारायचा आहे. त्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधतो. मी आपल्याला विचारू इच्छितो महेशजी की आपण मुंबईमध्ये जमावबंदी लागू करून जवळपास आठवडा उलटलाय तरी पण कारवाई होत नाहीये. कारवाई सुद्धा न होणं हे इतरांच्या जीवितांना जास्त धोका निर्माण करणार आहे असं आहे. वास्तविक तर देशाच्या पंतप्रधानांनी काल परवा हा जनता कर्फ्यूचा पहिला आपल्याला एक अनुभव सगळ्यांना दिला. हा आणि ही भविष्यामध्ये कसं असू शकेल त्याचं एक झलक किंवा झाकी होती. महाराष्ट्रामध्ये आपण आधीपासून पावलं उचललेली आहेत. सन्मान्य राजेश टोपे, सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी व्यवस्थितरित्या सुरुवातीपासून म्हणजे जे जे कोर एरियाज होते म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी पेशंटला आयसोलेट करण्याच्या संदर्भात काय काय गोष्टी करायला पाहिजे त्या त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या. राज्य शासनाने वास्तविक केंद्राकडे आधीच परवानगी मागितलेली की नाही त्याबद्दल नाही बोलत होत आपण. मी मुंबई बाग वर कारवाई का होत नाही असं अत्यंत स्पष्ट आपल्याला संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री सन्मान्य अनिल देशमुख साहेबांना विनंती करू. ते जे आंदोलनाला बसले त्यांना हात जोडून आमची नम्रतेची विनंती आहे की आता तो वेळ नाही. आता CAAचा मुद्दा नाही, आता कोरोना व्हायरसचा मुद्दा मोठा आहे. हा कोरोना व्हायरस हा एक राष्ट्रीय आपत्ती आहे. ह्या आपत्तीवर पहिलं आपण मात करू आणि त्याच्यानंतर NRC आणि NPR आणि CAA असेल त्याच्या संदर्भात आमच्या सरकारने आघाडी सरकारने योग्य भूमिका घेतलीच आहे. त्याच्यामुळे कोणाला काही वेगळ्या पद्धतीने घाबरण्याचं कारण नाही. ठीक आहे. मला या निमित्तानं डॉक्टर राजेंद्र बर्वेंना विचारायचं आहे. राजेंद्र बर्वेजी, जेव्हा एखादी गोष्ट करा असं सांगितलं जातं तेव्हा त्याला इतका निक्षून विरोध करण्यामागची मानसिकता काय असते?
मला असं वाटतं की म्हणजे हे राजकीय प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे, माझा काही त्या विषयाचा तसा अभ्यास नाही. पण एक गोष्ट मी निश्चित सांगू शकतो की अशा प्रकारे जेव्हा आपण विरोध करत असतो किंवा आपला आपला आपलं मत सोडायला तयार नसतो तेव्हा एक कसला तरी धाक आहे, काहीतरी प्रेशर आहे, आणि त्याच्यामुळे या ज्या व्यक्ती इथे बसलेल्या आहेत त्या कोणत्या परिस्थितीमध्ये बसलेल्या आहेत, त्यांच्यावरती कोण प्रेशर टाकतंय आणि त्याचं का प्रेशर येत आहे हे ह्याचा अंदाज घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की कोणत्याही प्रश्नाचं अधिक सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं आणि शेवटचं उत्तर हे फक्त संवादामधूनच होत असतं. त्यामुळे अगर पॅलेस्टाईन आणि अरब जर समोरासमोर इस्रायल जर समोरासमोर बसून बोलू शकत असतील तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये पण अशा प्रकारचा संवाद होणं खूप गरजेचं आहे. लोकांच्या अडचणी काय आहे ते समजून घेऊन संवाद होणं, ज्याला आम्ही नॉन व्हायलंट कम्युनिकेशन म्हणतो, असं होणं खूप गरजेचं आहे. तसं आपल्याला संवाद फारसा होताना दिसत नाहीये. बरं, या निमित्तानं आता पुढचा प्रश्न आणखीन एका मुद्द्यावर मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधण्याची आवश्यकता असे संवादक असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मनीषा कायंदे, चर्चेच्या अनुषंगानं येणारा पुढचा मुद्दा मी आता घेतो आहे चर्चेत, तो असा आहे की आपण स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं गेल्या पूर्ण आठवड्यातलं वक्तव्य ऐकलंच असेल, त्यात ते वारंवार असं सांगतायत की धर्मस्थळही बंद करा, सर्व धर्मगुरूंनी एकत्र या आणि या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारे दुमत बाळगू नका. आज सुद्धा त्यांना कठोर शब्दात सांगावं लागलंय की सगळी धर्मस्थळं बंद झालीच पाहिजेत. याचा अर्थ काही धर्मस्थळं सांगून सुद्धा बंद होत नाहीत, हे का व्हावं? याच्यामध्ये याचं एक स्पष्ट उत्तर असं आहे की आपल्याकडे अतिलोकशाही आहे, लोकांना हुकुमशाहीची सवय नाही आहे आणि लोक तर्क करतात. म्हणजे ही आता जी परिस्थिती आहे ती तर्क करण्यासारखी नाही आहे की कोण बरोबर. एकदा शासनाने हुकूम काढला की त्याचं पालन झालं पाहिजे, म्हणजे कोणी असो. आता सगळी मंदिरं पटापट बंद झाली. इतरांनी मी असं ऐकलं की चर्च सुद्धा 4 एप्रिल पर्यंत त्यांनी आतापर्यंत फरमान काढलेलं आहे की 4 एप्रिल पर्यंत. जे मला जे ख्रिश्चन काही ओळखीची लोक आहेत त्यांनी सांगितलं, परंतु त्या ठिकाणी वसई विरार ला तसं होताना दिसत नाहीये. परंतु मला असं वाटतं की लोकांना अजूनही त्याचं गांभीर्य नाहीये. त्यांच्या घरी स्वतःच्या एखादा दुर्दैवाने असा होऊ नये पण एखादा कोरोनाचा रुग्ण तयार झाला तर मात्र त्यांचे डोळे खळबळून जागे होतील की परिस्थिती येऊ नये. पण मला पुन्हा एकदा सांगावं वाटतं की अति लोकशाही आपल्याकडे काही वेळा होते. म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती पूर्ण जगात असताना ही मंडळी असं वागतात हा केवळ स्वार्थीपणा आहे आणि स्वतः हे का न सोडणं आहे. आणि म्हणूनच माननीय उद्धव ठाकरेजी हात जोडून विनंती करतायत. अगदी, आणि तेच आम्ही पण वारंवार सांगतो आहोत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्यानं ज्या वेळेला वारंवार सांगतात तेव्हा ती गोष्ट ऐकलीच गेली पाहिजे. दुसऱ्या बाजूला आता गणेश हाकेंना मी विचारू इच्छितो. गणेश हाके, अशा स्थितीतून मार्ग काढण्यासाठी करायचं काय? डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणतात संवाद करा, मनीषा कायंदे म्हणतात की कायदा हा अधिक कठोर पद्धतीनं वापरला गेला पाहिजे. काय पर्याय आहेत आपल्या समोर आणि काय राहून गेलंय? कसं आहे की दुर्दैवानं कुणी याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. पण खरंच तुम्हाला सांगू का की आज तुम्ही बरोबर, मी हा विषय मी तुमच्या समोर मांडणारच होतो की तुम्ही सगळी धर्म काय म्हणजे धर्मस्थळं मंदिरं ही तुम्ही बंद ठेवण्याचे आदेश दिले. प्रार्थना करण्यालाही तुम्ही सामूहिक प्रार्थनेलाही बंदी. पण आज प्रसाद तुम्हाला माहिती आहे का आज की आज आज मशिदीतून आज भांग देण्यात आली. याचा अर्थ असा आहे की मशिदीमध्ये नमाज पडण्यात येत होती. माझं म्हणणं असं आहे की मी त्या मला कुठल्याही पडल्याचं धार्मिक अशा स्वरूपाचं हे म्हणायचं नाही. पण जेव्हा देशाच्या सुरक्षितेचा देशाच्या जीवन मरणाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आणि शासनाने म्हणजे या सरकारनं अशा पद्धतीचा म्हणजे आदेश देऊन सुद्धा ते ऐकलं जात नाही. अशा वेळेला सरकार काय करत आहे? निशाताई सांगतात की कायदा सगळ्यांनी पाळायला पाहिजे. हो, जे पाळत नाही त्याच्यासाठी काय करणार तुम्ही? ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मालेगाव मध्ये सगळा व्यवहार सुरू होता, प्रश्न त्यांचा मालेगाव पुरतच नाही, तो देश म्हणजे देशाचा प्रश्न आहे. मग अशा वेळेला मला असं म्हणायचं की आता आमचे तपासक साहेब म्हणाले की अनिल देशमुख साहेब सगळं हे करतील, या कायद्याच्या सगळ्या गोष्टी आपण पाहू, आम्ही ते केलं जाईल, भरू जाईल. हो, पण आज आज ज्या पद्धतीचं तुम्ही
कर्फ्यू जनता म्हणजे कर्फ्यू हे केला होता तर अशा अवस्थेत सुद्धा आज सगळ्या गोष्टी सुरळीतपणे त्यांच्या सुरू होत्या. माझं म्हणणं असं आहे की हे एक म्हणजे बाकी एक वेगळ्या पद्धतीनं आपण त्याला आदेश देतो कायदा म्हणून त्याच्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करावं पालन करावं असं सगळ्यांची असेल ती काही त्या धर्माच्या याच्यावर पण गणेशजी आपला मुद्दा पोहोचलेला आहे. वारंवार आपला आवाज ये जा करतोय त्याच्यामुळे मी आपल्याला मध्ये हस्तक्षेप करून थांबवतो. मला वाटतं महेश तपासे या विषयाचं गांभीर्य खरंच सगळ्यांना लक्षात आलेलं आहेच. राज्य शासनाच्या कडून अपेक्षा तात्काळ हस्तक्षेपाच्या आहेत. त्यांचाही संपर्क काही तांत्रिक कारणांमुळे आता तुटलेला दिसतो आहे. मनीषा कायंदेंनी तर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका या चर्चेत घेतली आहे. मनीषाजी आणखीन यापेक्षा काही वेगळा मुद्दा मांडायचा आहे आपल्याला? नाही, याच्यामध्ये आता वारंवार चर्चा तर या लोकांशी होतेच आहे. म्हणजे ठीक आहे त्यांचं काही म्हणणं आहे असेल त्याच्यातही तथ्य असेलच, मी नाही म्हणत नाही, परंतु आत्ता ती वेळ नाहीये. हे आंदोलन ते पुढे महिन्याभराने परत चालू करू शकतात. बरोबर आहे. आंदोलनाच्या पलीकडे अत्यंत गंभीर मुद्दा काय तर सामूहिक तुम्ही धार्मिक प्रार्थना करू नका सांगितल्यानंतर सुद्धा शुक्रवारी सामूहिक नमाज पठण होतं आणि मशिदींच्या संदर्भातले निर्बंध लागू होताना दिसत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. मालेगावमध्ये आज काय वर्तन झालं तेही आपण पाहिलं आणि ठिकठिकाणी ही वर्तनं होत आहेत, ठराविक गटाकडून ती होत आहेत आणि ती जास्त चिंतेची आहेत असं म्हणायला लागेल. निश्चितच मला असं वाटतं की त्या त्या लोक धर्मातली धर्मगुरु असतील किंवा राजकीय पुढारी देखील असतील त्यांनी समजवून सांगितलं पाहिजे की आता ही वेळ नाहीये आणि तुम्ही पुढे आपण याच्यावर बोलू जो काय तोडगा असेल, मग तो CANRC असेल किंवा अजून कोणी असेल, पण मला असं वाटतं की आता त्या त्या जाती धर्माची जी राजकीय नेते आहेत त्यांनी याच्यावर पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या लोकांना सांगितलं पाहिजे. अगदी, हा एक अत्यंत समंजस विचार आहे, तो लवकरात लवकर अंमलात यावा अशी अपेक्षा आपण करायला हवी. कारण जर समजा रोगाचा संसर्ग कोणालाही झाला, जेव्हा रोग धर्म जात पंथ रंग काहीही न बघता तुम्हाला बाधित करू शकत असेल तर तुमच्यामुळे आणखीन आसपासच्या अनेकांना बाधा होणार आहे, तेव्हा त्याची काळजी आपल्याला घ्यायला हवी. डॉक्टर राजेंद्र बर्वे, आता आपण या चर्चेतल्या एका पुढच्या टप्प्याकडे वळतो आहोत. मला आपल्याकडून स्ट्रेस मॅनेजमेंट अर्थात तणावमुक्तीच्या संदर्भातलं मार्गदर्शन अपेक्षित आहे. या कार्यक्रमाची ही संधी आपण आवर्जून घ्यावी आणि तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट अर्थात तणावमुक्तीच्या माध्यमातून एखादं प्रात्यक्षिक करून काही जर सांगता आलं लोकांना तर आवर्जून त्याचा उपयोग आपण करावा. हा, मला एक दोन काही मुद्दे लक्षात आले. एक म्हणजे मला असं वाटतं की गांधीजींसारखं नेतृत्व आज आपल्या देशामध्ये नाही, खूप मोठं दुर्दैव आहे की जे सगळ्या धर्माशी सगळ्या लोकांच्या सगळ्या पलीकडे जाऊन लोकांशी संवाद करू शकत होते, जे हृदयाला स्पर्श करून संवाद करू शकत होते असं आपल्याकडे नेतृत्व नाही आहे. याचं एक हे दुर्दैव आणि खूप वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. दुसरं असं की आपण ज्या गोष्टीची चर्चा करतो याच्यापेक्षा कठीण परिस्थितीनं समाज गेलेला आहे. मला असं वाटतं की कॉन्सन्ट्रेशन कॅम्प ही याच्या पेक्षा भयावह घटना होती, पण तिथेही काही जण सावरले, त्यातनं त्यांनी स्वतःला धीर दिला आणि व्यवस्थित स्वतःला त्यातनं बाहेर काढू शकले अशी पुष्कळ उदाहरणं आपण ज्या ज्यू सायकॅट्रिस्ट आहेत त्यांची आपण याच्यामध्ये जे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजे आपण त्या मानाने घरात राहतो, आपल्याला दोन वेळचं जेवायला मिळू शकतं, अशा परिस्थितीत याच्या पलीकडे सुद्धा सावरकर अंदमानात राहिले होते, लोकमान्य टिळक मंडालीला राहिले होते, त्यांनी याच्यापेक्षा अधिक कठीण प्रसंगात दिवस काढलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढे आपण जाऊन त्यांच्याशी कम्पेअर केल्यानंतर आपली परिस्थिती त्यामाने खूप बरी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, मी आपल्याला तिसरा मुद्दा असा, मी आपल्याला तणावमुक्तीच्या संदर्भातला एखादा उपाय एखादं प्रात्यक्षिक दाखवता येईल का असं विचारलं होतं, त्या संदर्भातलं काय मार्गदर्शन असेल? ती मी करून दाखवतोय तुम्हाला. खरं म्हणजे असं आहे की जेव्हा जेव्हा आपण तणावग्रस्त, म्हणजे फक्त आपल्याला या
कोरोनाग्रस्त असलेल्या बाधितांसाठी नाही तर कोणालाही हा उपाय उपयोगी पडू शकतो. तो म्हणजे माइंडफुल मेडिटेशन किंवा ज्याला अनपान विपश्यना असं म्हणतात की याच्यामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने स्वतःला आपण शांत करू शकतो. कारण दरवेळेला आपल्या मनात तणाव निर्माण होत असतो तेव्हा आपली प्रतिकार शक्ती कमी होत असते आणि ती जर आपल्याला नॉर्मल ठेवायची असेल तर पाणी पिणं, न्यूट्रिशियस फूड घेणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे ध्यानधारणा करणं ही खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी अगदी साध्या प्रकारचं आपल्याला आपण धारणा करू शकतो. ते म्हणजे आपण जिथे बसलेलो असतो तिथे आपण बसू शकतो, उभ्याही करू शकतो, चालताना करू शकत असतो. फक्त आपला जो स्पायनल कॉर्ड, आपली जो व्हर्टिब्रल कॉलम आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. ज्या प्रकारे आता मी बसलेलो तुम्हाला दिसत असेल त्या प्रकारे जो ताठ बसलेलो आहे पण कडक नाही आहे माझा, म्हणजे इट इज फर्म नॉट रिजिड. त्याचप्रमाणे आपले जे खांदे आहेत ते थोडेसे मागे खेचले पाहिजेत म्हणजे आपली छाती पूर्णपणे उघडू शकते आणि आपण पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित केलं पाहिजे. आपण जर चालत असलो तर अर्थात आपण डोळे मिटू शकत नाही, पण आपण उभे असलो, आपण आडवे झालेलो असलो किंवा बसलेलो असलो तरी हळूहळू या आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीतनं आपलं मन हळूहळू एके ठिकाणी केंद्रित करायचं, श्वासावर केंद्रित करायचं. म्हणजे काय करायचं तर श्वासाचं आगमन आणि निर्गमन असतं त्याच्याकडे आपलं लक्ष ठेवायचं. म्हणजे आपण आता मी डोळे मिटून तुम्हाला करून दाखवतो. तर प्रेक्षक हो, डॉक्टर राजेंद्र बर्वे आता या क्षणाला जे आपल्याला दाखवतायत तो तणावमुक्तीचा एक व्यायाम प्रकार आहे. त्यांनी या ध्यानधारणेच्या माध्यमातून कशा प्रकारे तणावातून मुक्त व्हावं हे सांगण्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार आपल्या समोर ठेवलाय आणि या माध्यमातून येत्या काही दिवसात जेव्हा जेव्हा अधिकाधिक प्रकारे तणावाची स्थिती तुमच्या समोर उपस्थित होईल त्यावेळेला तुम्ही आवर्जून स्वतःला तणावमुक्त करण्याच्यासाठी या मार्गांचा अवलंब करा असा डॉक्टर राजेंद्र बर्वे यांचा आपल्या सगळ्यांना सल्ला आहे. आपण मान्यवरांच्या या चर्चेमध्ये परत येतोय. डॉक्टर राजेंद्र बर्वे धन्यवाद, अत्यंत उत्तमरित्या आपण हा मार्ग दाखवलात. मला महेश तपासे यांना आता एका पुढच्या निमित्तानं चर्चा करताना एक प्रश्न विचारायचा आहे. तो असा आहे की महेश तपासे, आपण समाजातल्या या तणावमुक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अधिक काय सल्ला, सूचना, निवेदन कराल? निश्चित, आता जी परिस्थिती आहे भारतात, महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर सगळ्या जगातल्या लोक ताणतणावाच्या वातावरणामध्ये वावरत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं मानसिक संतुलन हे न बिघडवता व्यवस्थितपणे कुटुंबाचं रक्षण करणं आणि आपल्या ज्या परिसरामध्ये राहतो त्याचं रक्षण करणं, स्वतःचं रक्षण करणं ही प्राथमिकता आहे. पहिले तर सोशल डिस्टन्सिंग, आता हा आपल्यासाठी एक नवीन शब्द आहे. वास्तविक भारतामध्ये डिस्टन्सिंग हा प्रकारच नाही, कुठलाही उत्सव असला की सगळेच आपण रस्त्यावर असतो. त्याच्यामुळे ही एक नवीन गोष्ट आपल्या समोर आलेली की थोडं अंतर ठेवा, 4-6 फुटाचं अंतर ठेवा किंवा धार्मिक कार्यामध्ये अंतर ठेवा. तर ह्या काही नवीन गोष्टी आल्या आहेत, त्याचाही आपण वापर करायला सुरुवात केली पाहिजे. आणि आता जेव्हा अशा प्रकारचं लॉकडाऊन असतं, साहजिक सर्वांना चिंता असते की अरे माझं पगाराचं कळेल, माझ्या नोकरीचं काय होईल, मला कुटुंबाला जीवन मिळेल की नाही, तर त्याच्या संदर्भामध्ये राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, दोघांनी व्यवस्थित आपापल्या पद्धतीने तयारी केलेली. ही एक नैसर्गिक आणि राष्ट्रीय आपत्ती आहे. याला ह्याच्यामध्ये राजकारण न करता व्यवस्थितपणे सर्व पक्ष, मग केंद्राचं सरकार असेल, राज्याचं सरकार असेल, आम्ही लोकांना अजिबात उपाशी राहू देणार नाही या संदर्भातली आम्ही भूमिका घेतलेली आहे. धन्यवाद महेश तपासे, तुम्ही अत्यंत धीर देणार हे वक्तव्य केलं. या निमित्तानं मी आता पुढे या चर्चेमध्ये सहभागी करून घेतोय ते गणेश हाके यांना. गणेश हाके, आत्ताच्या घडीला एक वेगळं आव्हान पण समोर आलंय ज्याच्यावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. ते असं म्हणाले की लोक मोठ्या प्रमाणात शहरात जिथे ते रोजगार करतात तिथून ते आपल्या मूळ गावी निघालेले आहेत. आता रेल्वे बंद झाल्याच्या नंतर तर अशा प्रकारचं स्थलांतर जवळपास ठप्प होणार आहे, पण त्यापूर्वी जे स्थलांतर झालंय त्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये संसर्गाची भीती जास्त आहे. तुमच्या लेखी आपल्याकडे महाराष्ट्रातली ग्रामीण आरोग्य व्यवस्था ही कितपत सक्षम आहे, त्याची आत्ताची आव्हानं तुम्हाला कोणती दिसतात? आज ग्रामीण भागामध्ये म्हणजे जिथं प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, मला जिल्ह्याच्या म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या पलीकडं या गोष्टीच्या वरती ज्याला आपण डायग्नोसिस म्हणतो की हे ग्रामीण भागातल्या कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज नाही आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा बाहेरून येणारा, तुम्ही पुण्या मुंबईवरून येणारा ग्रामीण भागामध्ये येणारा जर व्यक्ती असेल तर त्याचं म्हणजे
जिल्ह्याच्या ठिकाणी त्याची चिकित्सा केली पाहिजे अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीच्या उपाययोजनांची आज तरी परिस्थिती अशी नाही आहे. तेव्हा सरकारनं अशाही काही जी जिल्ह्याची उपरुग्णालय आहेत, जिल्हा उपरुग्णालय आहेत, अशा ठिकाणी सुद्धा म्हणा किंवा मोठ्या ठिकाणी जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र मोठी आहेत अशा ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीची चिकित्सा करण्याची सुविधा करून दिली पाहिजे, हे मला माझं स्वतःचं मत आहे. बरं, या अनुषंगाने पुढचा मुद्दा मी आता मनीषा कायंदे यांच्याकडे नेतो. मनीषा कायंदे, ग्रामीण भागामध्ये शहरातून गेलेला व्यक्ती हा जर संसर्ग घेऊन गेला तर ग्रामीण भागात त्याचं एक मोठं आव्हान आपल्याला भविष्यात अनुभवायला यावं लागू शकतं. आणि या अनुषंगाने विविध तज्ज्ञांशी आम्ही चर्चा करत असताना काही प्रमुख मुद्दे समोर आले, ते आपण शासनापर्यंत पोचवा अशी आमची नम्र विनंती आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा यात असा येतो आहे की माहितीमध्ये समन्वय नाही. वरून येणारी माहिती ही खालपर्यंत अर्थात केंद्रीय राज्यस्तरावरून येणारी माहिती ही मंत्रालयातून काढलेले आदेश खालपर्यंत अधिक वेगवान पद्धतीनं पोहोचणं एक अत्यंत गरजेचं आहे, आणि दोन, त्यात एकवाक्यता असणं गरजेचं आहे. दुसरा त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तालुकानिहाय जे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करत असताना ठरवण्यात आलेले आहेत ते बऱ्याच ठिकाणी पोहोचलेले नाहीत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगाला कशा प्रकारे सामोरं जावं याच्या प्रशिक्षणाची गरज. हे तीनही मुद्दे आपल्याला पोहोचवायला हवेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्यासाठी ते अत्यंत गरजेचे आहेत. मनीषा कायंदे, आपण काय कराल? तुमचा तिसरा मुद्दा जो आहे की आरोग्याच्या बाबतीत आत्ता या स्थितीमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे ते तर प्रसार माध्यमांच्या द्वारे होत आहे, आपण सगळेजण करत आहात. आपण इवन काही चॅनेल सिरियल च्या मध्ये थांबून सुद्धा हात कसे धुवावेत याच्याबद्दल प्रशिक्षण देत आहेत. वर्तमानपत्रातून ते खूप जात आहेत. मुंबई महानगरपालिकेचं सांगायचं झालं तर सर्व सोसायटीज मध्ये त्यांनी टाकलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण ज्या नगर परिषदा आहेत त्यांनी हे सगळं सुरुवात केलेली आहे हा प्रसार करणं. दुसरा तो मुद्दा जो आहे की एक वाक्यता, तर याच्यामध्ये थोडस कुठेतरी शालेय शिक्षणाने जे काढलं म्हणजे डिग्री कॉलेजेस असतील किंवा शाळांच्या असेल तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू असल्यामुळे तो निर्णय घ्यायला थोडा 1-2 दिवस विलंब झाला किंवा काही वेळा मिनिस्टर किंवा डिपार्टमेंट मंत्रालयातून एक गोष्ट सांगतात पण त्याचं इंटरप्रिटेशन जे खालचे अधिकारी असतात ते वेगळ्या पद्धतीने काढतात. जसं शिक्षकेतर कर्मचारी किंवा शिक्षकांच्या बाबतीत झालं त्यामुळे याला 1-2 दिवसानंतर ते स्थिरस्थावर झालं. पण परंतु निश्चितच तुमच्या सूचना महत्वाच्या आहेत आणि त्या सरकारपर्यंत मी नक्कीच पोहोचले. अगदी. आणि याबरोबर एक आणखीन महत्वाचा मुद्दाही या चर्चेत मी मांडला, तो असा आहे की जे पैसे अलॉट झाले आहेत ते अजून वितरित झालेले नाहीत, ते तालुक्यापर्यंत पोहोचलेले नाहीत अशी तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली आहे. कृपया त्यावरही लक्ष द्यावं. महेश तपासे यांच्याकडूनही याबाबत अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी. कुठलाही कोरोनाग्रस्त पेशंट असेल त्याला योग्य उपचार मिळेल त्या संदर्भात व्यवस्थित दखल राज्य शासनाने आणि विशेष करून आरोग्य मंत्री महोदयाने घेतलेली आहे. आपण जे म्हणत आहोत की तालुक्याला पैसे पोहोचले नाही, वास्तविक आता कालच बजेट झाला, त्याच्यानंतर लगेचच आपण पहिल्या आठवड्याच्या चर्चेनंतर पुरवण्या मागण्याची सगळी चर्चा रद्द करून बजेटच करतेल म्हणजे बजेटचं अधिवेशनच करतेल करून आपण सरळ कोरोना ह्या भयंकर महारोगाला निपटण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेलो, त्याच्यामुळे पैशाची काही अडचण नाही, पैसे व्यवस्थित मिळतील. मला खात्री आहे की केंद्र शासनावर देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील भरीव अशी मदत ही देश पातळीवर आणि वेगवेगळ्या राज्यांसाठी केला. आता अमेरिकेने बऱ्याच काहीतरी ट्रिलियन मध्ये पैसे ठेवले आहेत, युकेने ठेवले आहेत, तसं मला ही खात्री आहे की देशाचे प्रधानमंत्री देखील त्या संदर्भातली उपाययोजना करतील आणि राज्य शासन देखील करेल. अगदी. गणेश आखे, आताच्या घडीला केंद्रीय स्तरावरून आर्थिक दृष्ट्या कशा प्रकारची मदत संपूर्ण देशात प्रत्येक राज्य सरकारला आपण अपेक्षित करतो? ती सगळी मदत केंद्र सरकारकडून आज दिली जाते आहे. जे जे राज्य सरकारकडून अपेक्षित आहे त्या सगळ्या मदतीचा म्हणजे अगदी विना विलंब त्याच्यासाठी स्वतंत्रपणे आपत्ती व्यवस्थापन असं केंद्राच्या आरोग्य खात्याने निर्माण केलेलं आहे आणि ते अगदी प्रत्येक
रुग्णाच्या वरती किंवा प्रत्येक राज्याच्या वरती याच्यावरती बारकाईने असं लक्ष ठेवून केंद्र सरकार त्या पद्धतीने कारवाई करते. दुर्दैवानं माझं मानणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये केवळ आज खरं म्हणजे फार मोठी आपत्ती आहे ही महाराष्ट्रात सुद्धा. तुम्हाला सांगतो की आज 10 रोग म्हणजे काल 64 रुग्ण होता, आज 75 वरती लोक रुग्णांची संख्या वाढलेली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढते अशा वेळेला अत्यंत आणीबाणी अशा स्वरूपाची व्यवस्था म्हणून जी लागते सरकारने केवळ मुख्यमंत्र्यांनी भाषण देऊन मुख्यमंत्र्यांनी प्रेस माध्यमातून येऊन चालणार नाही, तर हे सरकार म्हणून जे काही मंत्री वगैरे जे बसले त्यांना त्यांनी प्रत्येकाने या सगळ्या गोष्टीच्या आपल्या आपल्या जिल्ह्यात जाऊन मी तुम्हाला सांगतो की आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे. आमच्या इकडे पालकमंत्री गेल्या 10 दिवसापासून इथे पालकमंत्रीच नाहीत आमच्या, म्हणजे अशी परिस्थिती म्हणजे जिल्ह्यात सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल तर माझं म्हणणं असं आहे. गणेशाके आपण कुठे आहात आणि कुठल्या पालकमंत्र्यांविषयी आपण बोलताय? लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री इथे नाहीयेत ही परिस्थिती आहे लातूरमध्ये. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो खरं म्हणजे ते वैद्यकीय शिक्षण मंत्री पण आहेत. अगदी अगदी याच्यावर पटकन महेश तपासेंची प्रतिक्रिया गरजेची आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेले पालकमंत्री गेले 7 दिवस त्यांच्या मुख्यालयात नाही. एखादा मंत्री संपर्क मंत्री किंवा पालकमंत्री त्याच्या विभागात आहे की नाही याच्यापेक्षा राज्यातले बहुतांश मंत्री पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये त्यांचे सगळ्यांचे सोशल मीडिया फोटो देखील येत आहेत. मला राज्याच्या आपले जे आरोग्य मंत्री त्यांचं विशेष कौतुक का करावं वाटतं की त्यांच्या आई हे आयसीयू मध्ये ऍडमिट असताना देखील आज पूर्णपणे ते कोरोनाच्या संदर्भामध्ये लोकांच्या मदतीचे. आता तुम्ही घाकेसाब याकडे पक्षीय राजकारण आणतं राज्य शासन काय करत नाही असं म्हणतायत, पण आता मी जर उत्तर प्रदेशच्या आरोग्य मंत्र्याचं उदाहरण दिलं तर उत्तर त्यांना देता येणार नाही यांना. करून असल्या राष्ट्रीय आपत्तीवर कृपया राजकारण करू नये. हाकेसाहेब मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. बरं, आपण ही विनंती त्यांच्यापर्यंत पोहोचवलीच आहे, त्यांना ती ऐकायलाही गेली आहे. हाकेसाहेब आता याच्यावर अधिक चर्चा करून आपल्याला विषय वाढवायचा नाहीये, कारण तुमची भूमिका काय होती, तुमची काळजी ही आहे की तुमचा पालकमंत्री गेले 7 दिवस त्या गावात नाही आहे जिथे त्यांना असायला हवं होतं. महेश तपासेंनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि आपण सर्व मान्यवरांनी आपापल्या भूमिका विविध विषयांवर या मांडल्या. मी सर्वांना धन्यवाद देतो. वेळेची मर्यादा असल्यानं चर्चेचा हा कार्यक्रम आपण इथं थांबवतोय. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.